तर मित्रांनो, आज मी माझ्या आयुष्यातली खरी कहाणी सांगणार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी अपडेट रहा. तर चला जाऊया गोष्टीकडे. हॅलो मित्रांनो, माझे नाव साक्षी आहे आणि माझ्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. माझ्या बॉलची साईज 38 आहे आणि माझे बॉल आकाराने खूप मोठे आहेत. पण मित्रांनो, माझ्या नवऱ्याचा लंड खूप लहान आहे म्हणून मी ओळखत होते की ते मला कधीच जवळून मला संतुष्ट करू शकत नाही. त्यांनी मला आजपर्यंत जवळण्याचे ते सुख दिले नाही ज्यासाठी मी आजपर्यंत तडफडत आहे. मी आज तुम्हाला माझी खरी जवळण्याची गोष्ट सांगणार आहे, ज्यात मी सांगते की कसे मी माझी वर्षाची तहानलेली उच्चीला जवळून शांत केले. मित्रांनो, माझा नवरा एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतो आणि मी माझ्या घरचे काम करते. थोडक्यात मी एक गृहिणी आहे. जेव्हा आम्ही आमच्या नवीन घरात आलो, जे आम्हाला माझ्या नवऱ्याच्या कंपनीने दिलेले होते, तिथे आजूबाजूला खूप लोक राहत होते. ते सर्व खूप चांगले लोक होते आणि त्यांचे वागणेही माझ्याबरोबर चांगले होते आणि त्यातूनच एक माझ्या नवऱ्याचा चांगला मित्र बनला होता. तो कधीकधी माझ्याबरोबर चेष्टा मस्करी करायचा, पण मला त्याची नजर नेहमीच माझ्या शरीरावरच दिसत असते. तो मला खूप घोरून पाहत असे, पण मी का माहीत नाही की त्याला काहीच बोलत नसे आणि त्याला पुढे येण्याची संधी मिळत गेली. मित्रांनो, तो रोज माझ्या घरी येत असे. एक दिवस तो जेव्हा माझ्या घरी आला तेव्हा माझा नवरा घरी नव्हता आणि मी एकटीच होते. तेव्हा माझ्याबरोबर खूप हसून बोलू लागला आणि बोलत बोलत म्हणाला की मी एक खूप सुंदर आहे आणि माझी फिगर मस्त आहे. मला त्याचे ऐकून चांगले वाटले. मी ते ऐकून थोडी लाजली आणि मान खाली घालून तिथून किचनकडे गेले आणि माझे काम करू लागले. तो काही वेळ खोलीत एकटा बसून निघून गेला, पण त्या दिवसानंतर तो जेव्हा माझ्या घरी यायचा तेव्हा तो मला भुकेल्या नजरेने पाहायचा आणि मला स्पर्श करायचा प्रयत्न करायचा. मला आता त्याची ही गोष्ट आवडू लागली होती, कारण मी खूप तहानलेली होती आणि मला पण कोणता तरी मोठा लंड हवा होता जो माझ्या पुच्छीला जवळून शांत करू शकेल. आता मी पण त्याला माझे बॉल, कमर, गांड दाखवू लागले आणि जास्त मोठ्या गळ्याचे कपडे घालू लागले, ज्यातून माझे मोठमोठे बॉल त्याला दाखवू लागली आणि त्याला माझ्याकडे आकर्षित करू लागले. आता तो माझ्या जाळ्यात फसत चालला होता. मग 1 महिन्यांनी माझ्या पतीला काही कामाने 3 दिवसासाठी बाहेर जायचे होते, त्यामुळे मी घरी एकटीच होते आणि त्यावेळी आम्ही दोघे मेसेज करत असू. जेव्हा माझे पती बाहेर गेले तेव्हा तो त्या दिवशी संध्याकाळी माझ्या घरी आला आणि माझ्याजवळ बसून त्याच्या मोबाईलमधून काही सेक्सी फोटोज दाखवू लागला. ते पाहून मी हळूहळू गरम होऊ लागले. तो माझ्या मांडीवर हात फिरवत पुढे येऊ लागला. त्याने मला अचानक पकडून सोफ्यावर झोपवले आणि माझे बॉल दाबू लागला. मी तर जोशमध्ये आले. मी तेव्हा फक्त मेक्सी घातली होती आणि त्याने आत घातले नव्हते काही. तो मला बोलला, कपड्यांच्या वरून जोराने दाबू लागला आणि माझ्यावर झोपला आणि किस करू लागला. तो मला उचलून बेड रूममध्ये घेऊन गेला आणि त्याने माझी मेक्सी काढून मला नागडी केली आणि तोही नागडा झाला. मित्रांनो, मी तर त्याचा लांब आणि जाड लंड पाहून घाबरली. त्याचा लंड 7 इंच लांब होता आणि 3 इंच जाड होता. ते पाहून मी घाबरून तिथेच उभी राहिले.
मग तो म्हणाला की रांडे कुठे जात आहेस, तू याला उभे केलेस, आता याला चोपून घे. आणि त्याने माझे केस पकडून त्याचा लंड जबरदस्तीने माझ्या तोंडात टाकला आणि माझे तोंड झवू लागलं. त्याचा लंड माझ्या तोंडात फक्त 3 इंच जात होता, माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडू लागले आणि तो मला शिव्या देत होता. आ रंडी भोसडीची, आणि जोराने चोक माझा लंड. साली तुझा नवरा तुला झवत नाही, पण मी तुला आज झवून झवून तुझ्या पुच्चीचा भोसडा बनवेन. हे ऐकून मी खूप घाबरले. मग 10 मिनिटांनी त्याने मला बेडवर झोपवले आणि तो माझ्यावर बसला. आता त्याचा लंड माझ्या बॉलच्या मध्ये होता. तो त्याच्या लंडने माझ्या बॉलला झवू लागला. तो बॉल जोराने दाबू लागला. 10 मिनिटांनी त्याने माझे पाय उचलून त्याच्या खांद्यावर ठेवले आणि त्याचा 8 इंच लंड माझ्या उच्चीला लावला आणि एक जोरात झटका मारला, ज्यामुळे माझ्या तोंडून किंकाळी निघाली. मी तर त्या त्रासाने हळूहळू बेशुद्ध होऊ लागले, पण तो जनावर आता कुठे थांबणार होता. मी त्याला सांगू लागले की प्लीज याला बाहेर काढ, नाही तर मी मरेन. प्लीज मला दुखत आहे, पण तो नाही ऐकलं आणि धक्के देऊ लागला. मग एका जोरात धक्क्याने मी बेशुद्ध झाले, पण तो तरीही मला झवत राहिला. मग 5 मिनिटांनी मला जाग आली, तरी तो मला जोराने धक्के देत होता. तो मला आता आणखी जोराने झवू लागला आणि म्हणाला की आज तुझ्या उच्चीचा भोसडा बनवेल. मित्रांनो, तो मला 30 मिनिट झवत होता. यावेळी मी 3 वेळा पाणी सोडले आणि आता तो पाणी सोडणार होता. मी म्हणाले की प्लीज तुझे विरी आत टाकू नको. मग तो म्हणाला की का रंडी, माझा लंड घेतेस पण माझे विरी घ्यायला तयार नाहीस. मी तर आज पुच्चीतच टाकणार सालीची नाल. त्याने विरी माझ्या पुच्चीत सोडले. मी त्याच्या या झवण्याने खूप संतुष्ट होते आणि मला झवण्याचे ते सुख मिळाले जे मी नवऱ्याकडे मागत होते. त्याने त्या दिवशी मला संध्याकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत 4 वेळा झवले, ज्याने मी दुसऱ्या दिवशी सरळ चालू शकत नव्हते, पण मला त्याच्याकडून झवून घेण्यात खूप मजा आली. मग तो बाथरूममध्ये गेला, लंड साफ केला आणि त्याच्या घरी निघून गेला. मग मी दुसऱ्या रात्री 2 वाजता त्याला फोन केला आणि माझ्या घरी बोलावले आणि मी दरवाजा उघडला तर पाहिले की त्याच्याबरोबर त्याच्या 2 मित्रांना मला झवण्यासाठी घेऊन आला होता. हे पाहून मी चकित झाले आणि मनातल्या मनात खुश पण झाले. मी विचारले की तू यांना इथे का आणलेस, तर तो म्हणाला की माझी राणी तुझी पुच्ची फाडण्यासाठी ते माझ्याबरोबर आलेत. मित्रांनो, त्यावेळी मी फक्त टी शर्ट आणि पॅन्टमध्ये होते. मी त्यांना आत बोलावले तर ते आत यायला नकार देऊ लागले आणि म्हणाले की आम्ही तुला रुंडीला इथेच बाहेर गार्डनमध्ये चोगड्यावर झवणार. मी त्यांना म्हणाले की रात्र झाली आहे आणि कोणी आपले आवाज ऐकेल तर मोठी अडचण येईल. तुम्ही सर्व प्लीज आत या आणि माझ्याबरोबर जे करायचं आहे ते करा. मी तुमच्याकडून झवून घेण्यास तयार आहे. तेव्हा त्यांच्यातून एकाने माझा हात पकडला आणि मला उचलून आत नेले आणि मला डायनिंग टेबलवर झोपवले आणि माझ्या पॅन्टेल काढून टाकले. माझ्या पुच्चीला चाटू लागले. बाकीचे 2 माझ्याजवळ थांबले. त्यातून एकाने माझी टी शर्ट पकडली आणि जोराने ओढून फाडून टाकली आणि तो आता माझे बॉल चोरचोराने दाबू लागला. मला खूप मजा येत होती आणि ते मला खूप शिव्या देत होते. म्हणत होते की ही साली रंडी चिनाल आपल्याला आधी का नाही मिळाली, हिची गांड तर अजून एकदम सील पॅक आहे. मग
त्यातून एकाने त्याला 8 इंच लंड बाहेर काढला आणि माझ्या तोंडात कोंबला. मी त्याला लॉलीपॉपसारखे चोखू लागले. मग त्यातून दुसरा म्हणाला की चल आता माझ्या लंडची मज्जा घे. त्याने एवढे बोलून त्याचा लंड माझ्या पुच्चीच्या तोंडाशी लावला आणि जोरात ठोक्याने पूर्ण आत टाकला. त्यामुळे खूप वेदनेने मी ओरडू लागले, पण माझ्या तोंडात त्याच्यातून एकाचा लंड होता, ज्यामुळे माझा आवाज आतच दाबला गेला. माझे दोन्ही भूक त्यांच्या कामाला लागले होते. मग काही वेळा जवल्यानंतर त्यांनी मला तिथेच टेबलावर कुत्री बनवले आणि ते मला दोन्ही बाजूने धक्के देऊन झवू लागले. मित्रांनो, मला त्यांच्या झवण्याने खूप आनंद होत होता, कारण ते सर्व मिळून मला झवत होते. मग तिसऱ्याने त्याचा लंड बाहेर काढला तर तो काळा लांब मोठा लंड पाहून मी घाबरले, कारण त्याचा लंड दोघांपेक्षा पण जास्त लांब आणि जाड होता. तो माझ्या खाली आला आणि माझ्या कुच्चीत त्याचा लंड टाकून हळूहळू धक्की मारू लागला. त्यांच्यातून एकाने त्याचा लंड माझ्या तोंडात घातला, दुसरा माझी गांड फाडत होता आणि तिसरा माझ्या खाली येऊन माझ्या पुच्चीला शांत करू लागला. मित्रांनो, मी तुम्हाला शब्दात कसे सांगू, मी तर त्यांच्या झवण्याने आकाशात होते आणि मला इतकी मज्जा कधी सेक्स करताना आली नाही. मी पण त्यांना साथ देत होते आणि ते त्यांच्या कामात इमानदारीने लागले होते. मग काही वेळानंतर ते सर्व एकानंतर एक पाणी सोडू लागले आणि त्यांनी त्यांचे वीर्य माझ्या हात सोडले, ज्यामुळे माझे तोंड पुच्ची गांठ त्यांच्या गरम गरम वीर्याने भरून गेली आणि मग मी त्या सर्वांचे लंड चाटून स्वच्छ केले आणि पुन्हा झवण्यासाठी तयार केले. मित्रांनो, त्यांची जागा बदलून मला खूप वेळ झवले आणि त्यानंतर त्यांचे माझ्या घरी येणे जाणे आणि मला झवणे चालूच राहिले. मी त्यांच्या झवण्याने खूप संतुष्ट होते. तरी अशाच गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. अशाच हॉट सेक्सी आणि मजेदार गोष्टींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.